नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैशाली मिस। आज आपण इयत्ता 6वी इंग्लिश मीडियमचे सब्जेक्ट मराठीमध्ये लेसन नंबर 7 बघणार आहोत, उद्यानात भेटलेला विद्यार्थी। आता ह्या पाठामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्याला सर्वांना माहितीच आहे, आपण सर्व ओळखतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आपल्या भारताचे राज्यघटना ज्यांनी लिहिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही माहिती किंवा त्यांच्या जीवनातला प्रसंग आपल्याला ह्या पाठामध्ये दिलेला आहे। त्यांच्या जीवनावर आधारित किंवा त्यांच्या आयुष्यामधले कोणता असा प्रसंग आहे किंवा ते कशा प्रकारे पुढे घडत गेले ह्यांचा सुंदर असा छान उल्लेख ह्या पाठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेला आहे। आपण पाठाला सुरुवात करूया, उद्यानात भेटलेला विद्यार्थी। मुंबईची चर्नी रोड उद्यान। चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला जायचे। मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्याव्यासंगी लेखक कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी देखील चर्नी रोड उद्यानात रोज सायंकाळी 5:30 यायचे। उद्यानाच्या एका बाकावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकाचे वाचन करत असत। आता बघा, मुंबईमध्ये चर्नी रोड आहे, चर्नी रोडमध्ये एक उद्यान, उद्यान म्हणजे जे गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये संध्याकाळच्या वेळी अनेक लोक वॉकिंग करायला यायचे, म्हणजेच फिरायला यायचे। मग मुंबईचे येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक, आता मुंबईला प्रख्यात असं विल्सन हायस्कूल आहे, त्या विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणजे प्रिन्सिपल देखील तिथे यायचे, त्या उद्यानामध्ये यायचे। आणि विद्याव्यासंगी लेखक म्हणजेच कोण, तर ते मुख्याध्यापक आणि लेखक कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी देखील त्या चर्नी रोड उद्यानामध्ये रोज संध्याकाळी 5:30 सुमारास यायचे। उद्यानामध्ये ते एका म्हणजे त्या गार्डनमध्ये एका बाकावर एका बेंच बसून ते त्यांच्याबरोबर पुस्तकं घेऊन यायचे वाचनासाठी, आणि एका बाक्यावर बसून एका बेंचवर बसून ते कोपऱ्यामध्ये असं बसून काय करायचे, आपलं निवांत त्या गार्डनमध्ये पुस्तक वाचत बसायचे। बाकावर बसून वाचन करणाऱ्या कृष्णाजी केळुसकर गुरुजींच्या लक्षात आले की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे। आता केळुसकर म्हणजे कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी हे रोज त्या उद्यानामध्ये वाचन करण्यासाठी यायचे, आणि काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आलं की थोड्या अंतरावर म्हणजे ते जिथे बसायचे त्यापासून थोड्याच अंतरावर काही एक मुलगा होता, तो सुद्धा तिथे पुस्तकं वाचत बसायचा। त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे फारशी लक्ष दिलं नाही। दुसऱ्या दिवशी तो कालचा विद्यार्थी तेथे पुस्तक वाचताना त्यांना दिसला। आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले। तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी कोणतं ते पुस्तक वाचताना दिसला। त्या विद्यार्थ्यांना देखील गुरुजींकडे विद्यार्थ्यांचे देखील गुरुजींकडे बघितले, कुणीच काही बोललं नाही। आता केळुसकर गुरुजी रोज त्या मुलाला बघायचे की तो मुलगा रोज तिथे येऊन पुस्तक वाचत बसायचा। एक दिवस झाला, दोन दिवस झाले, कंटिन्यू ते जेव्हा यायचे तेव्हा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या मुलाला तिथे पुस्तक वाचताना बघायचे। मग सुरुवातीला त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही, परंतु थोड्या दिवस म्हणजे रोज त्यांच्या नजरेमध्ये तो विद्यार्थी येत होता, त्यामुळे त्यांचं लक्ष त्या विद्यार्थ्याकडे गेलं, तो वाचत बसलेल्या विद्यार्थ्याचं लक्ष देखील त्यांच्याकडे गेलं, आणि मग दोघांची नजर एकमेकांना भेटली, पण दोघंही एकमेकांना काहीच बोलले नाही। कावेरी केळुसकर गुरुजी त्या मुलाजवळ आले, तो मुलगा वाचत होता, कुणीतरी आपल्याजवळ उभे आहे असे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने गुरुजींकडे बघितले। गुरुजींनी अतिशय आपुलकीने त्यांना विचारले, बाळ तुझं नाव काय? आता केळुसकर गुरुजींना राहावे ना, त्यांनी थोडे दिवस बघितलं, कंटिन्यू तो मुलगा रोज विद्यार्थी तेथे येऊन पुस्तक वाचत बसायचा। मग केळुसकर गुरुजी एके दिवशी त्या मुलाच्या जवळ जाऊन उभे राहिले। कोणीतरी आपल्या जवळ येऊन उभा आहे असं त्या मुलाच्या लक्षात आलं आणि मुलगा उठून उभा राहिला। त्यांनी गुरुजींकडे बघितलं। गुरुजींनी अतिशय आपुलकीने त्या मुलाला विचारलं, बाळ तुझं नाव काय? तर तो मुलगा काय म्हणाला, माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर। वा, छान नाव आहे तुझं, 3 दिवसापासून तुला रोज येते बघतो, तू रोज काहीतरी वाचत असतोस, इतर मुलांसारखी तू मस्ती करताना दिसत नाहीस, म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलो आहे। आता त्या मुलाला जसं नाव विचारतं तो मुलगा काय म्हणाला, माझं नाव काय आहे? तर भीमराव रामजी आंबेडकर।
त्याचं नाव काय होतं मुलाचं? भीमराव रामजी आंबेडकर. आता केळुसका गुरुजी म्हणतात, वा किती छान नाव आहे, तू इतर मुलांसारखा कधी मला मस्ती करताना दिसला नाही, इतर मुलांसारखा इथे तिथे मला फिरताना दिसला नाही, तुला रोज, मी तिसरा दिवस आहे तुला रोज बघतोय, तू रोज इथे एका कोपऱ्यामध्ये बसून वाचन करत असतोस, म्हणून मी तुझी ओळख करून घेण्यासाठी मुद्दाम तुझ्याजवळ आलो आहे, असं केळुसका गुरुजी आंबेडकरांना म्हणाले. आपल्याविषयी इतक्या प्रेमाने स्नेहाने बोलणाऱ्या त्या गृहस्थांबद्दल भीमरावांना आदर वाटला. त्याने गुरुजींना नमस्कार केला. केळुसकर गुरुजींनी विचारले, बाळ तू कुठे शिकतो? आता आपल्याबरोबर इतक्या प्रेमाने बोलतात आहे, आपुलकीने बोलतात आहे, त्यामुळे आंबेडकरांना केळुसकर गुरुजींबद्दल आदर निर्माण झाला. आणि ते काय केले, त्या आंबेडकरांनी काय केले, केळुसकर गुरुजींना नमस्कार केला. आणि केळुसकर गुरुजींनी त्यांना विचारले की बाळ तू कुठे शिकतो? तर केळुसकर आंबेडकर म्हणाले, मी एल्फिन्स्टन हायस्कूल भायखळा येथे शिकतो. आता आंबेडकर कुठे शिकतात आहे? मुंबईला एल्फिन्स्टन हायस्कूल आहे भायखळाला, तिथे आंबेडकर शिकत होते. शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तकं वाचण्याची मला आवड आहे, म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो. आता आंबेडकर गुरुजी आंबेडकरांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती, त्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता इतकी तल्लख होती, म्हणूनच त्यांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली. त्यांचं वाचनच इतकं सुंदर, म्हणजे खूप असं उत्कृष्ट वाचन होतं डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं. आता त्यांची शाळा कोणती होती, म्हणजे भायखळा एल्फिन्स्टन हायस्कूलला ते शिकत होते. आणि ते काय म्हणाले की मला शाळेच्या पुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तकं वाचण्याची खूप आवड आहे, म्हणून शाळा सुटल्यावर मी इथे उद्यानात येतो आणि अवांतर पुस्तकं वाचत बसतो. केळुसकर गुरुजी म्हणाले, वा छान, चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत. नंतर केळुसकर गुरुजींनी भीमरावांच्या कुटुंबाविषयी चौकशी केली. ते विचार करू लागले, हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चित वेगळा आहे, या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगावे, सांगा ना गुरुजी, आतुरतेने भीमरावांनी विचारले. आता केळुसकर गुरुजींनी भीमरावांना त्यांच्या कुटुंबाविषयी विचारले, आई वडिलांविषयी विचारले, चौकशी केली. भीमरावांनी देखील केळुसकर गुरुजींना आपली कुटुंबाची संपूर्ण माहिती दिली. आणि तेव्हा केळुसकर गुरुजींनी ओळखलं की हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चितच वेगळा आहे, आणि याला खरं तर योग्य मार्गदर्शनाची आणि आपुलकीची गरज आहे. त्यामुळे थोडा वेळ ते तिथे थांबून त्यांनी विचार केला आणि त्यांनी आंबेडकरांना पद्धतशीरपणे योग्य रीतीने वाचन कसं करावं ह्याचं मार्गदर्शन केलं. आणि भीमरावांना देखील तेवढीच उत्सुकता होती केळुसकर गुरुजींकडनं शिकण्याची. त्यामुळे ते केळुसकर गुरुजींना म्हणाले की गुरुजी मला तुम्ही योग्य मार्गदर्शन करा, तुम्ही सांगितलेल्या मार्गावर मी तुम्ही सांगितलेल्या मार्गानेच योग्य पद्धतशीरपणे मी वाचन करीन. गुरुजींनी भीमरावांना वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितलं, मी काही लेखकांची पुस्तकं तुला वाचायला देईन, जरूर द्या गुरुजी, मला ती पुस्तकं वाचायला आवडतील. गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावांच्या डोक्यावरून हात फिरवला. भीमरावांना खूप बरं वाटलं. आता केळुसकर गुरुजींनी भीमरावांना योग्य व्यवस्थित वाचन कसं करावं याविषयी माहिती दिली आणि त्यांना सांगितलं की मी काही उत्कृष्ट अशा लेखकांची पुस्तकं तुला वाचण्यासाठी देईन. भीमरावांना देखील ते खूप आवडलं. त्यामुळे आंबेडकरांनी त्यांना म्हटलं की खरं गुरुजी मला ती पुस्तकं वाचायला आवडतील, तुम्ही मला ती पुस्तकं द्या. आणि गुरुजींनी मायेनी भीमरावांच्या डोक्यावरनं हात फिरवला. डॉक्टर आंबेडकरांना देखील खूप बरं वाटलं. चरनी रोड उद्यानामध्ये केळुसकर गुरुजी भीमरावशी रोज भेट होऊ लागली. गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचायला देऊ लागले. त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. आता केळुसकर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद गट्टी जमली होती. आता रोज ते दोघं, डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि केळुसकर गुरुजी, रोज त्या उद्यानामध्ये चरनी रोड उद्यानामध्ये रोज यायचे आणि रोज दोघांची भेट होऊ लागली. दोघंही बसून अवांतर वाचन करू लागली. गुरुजींनी त्यांना चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचायला दिली आणि अशा प्रकारे भीमरावांच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. आणि अशा प्रकारे भीमराव आणि गुरुजी
केळुसकर गुरुजी यांच्यामध्ये अभेद अशी गट्टी जमली, अभेद अशी मैत्री जमली. केळुसकर गुरुजींनी भीमरावांची तल्लक बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारस केली. आता त्यावेळी सयाजीराव महाराज गायकवाड जे होते उच्च शिक्षणासाठी डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या उच्च शिक्षणासाठी केळुसकर गुरुजींनी शिफारस केली, कारण की गुरुजींनी ह्या विद्यार्थ्याची तल्लक बुद्धिमत्ता आधीच ओळखली होती, त्यामुळे त्यांनी त्याला उच्च शिक्षण मिळावं त्या ह्यासाठी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये त्यांना गेलंच पाहिजे किंवा अमेरिकेमध्ये त्यांना पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे त्यांची शिफारस केली केळुसकर गुरुजींनी. त्यामुळेच भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि म्हणूनच त्यांना अमेरिकेमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी ही केळुसकर गुरुजींमुळे मिळाली आणि अशा प्रकारे डॉक्टर भीमराव आंबेडकर अमेरिकेला गेले उच्च शिक्षणासाठी. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले आणि अशा प्रकारे त्यांनी संधीचं सोनं करून घेतलं म्हणून म्हणजेच त्यांना मिळालेली जी संधी होती अमेरिकेत जाण्याची ती संधी त्यांनी गमावली नाही आणि अशा प्रकारे त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. तिथे जाऊन त्यांनी अतिउच्च शिक्षण घेतलं आणि म्हणूनच ते एक जगातले एक प्रख्यात विद्वान विद्याविभूषित असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. अशा या उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली. अशा या महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा आपल्या सर्वांचा त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार कोटी कोटी वंदन. अशा या महान व्यक्तीला माझा कोटी कोटी नमस्कार असो. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण थोडीशी अजून माहिती मिळवूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या गावामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर व आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर आंबेडकर अवघे 5 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. 1907 साली डॉक्टर आंबेडकर मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या. दलित कुटुंबात जन्मले असल्या कारणाने त्यांना शालेय जीवनात अस्पृश्यतेचा सामना करावा लागला होता. डॉक्टर आंबेडकर आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. पुढे ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झाले. दलितांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून आंबेडकरांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला व लक्षावधी दलितांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. 6 डिसेंबर 1956 रोजी या महामानवाने जगाचा निरोप घेतला. 1990 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतासाठी त्यांनी केलेल्या महान कार्यांना कधीही विसरता येणार नाही. सर्वांना हा लेसन कळालाच असेल. तुम्हीही अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती मिळवून तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे आणि धडा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे. थँक्यू.